गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमालन्दीवल्लभम्। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। अगाविश्वैकधामा तुझा प्रसादो चंद्रमा करोमज पौर्णिमा स्फूर्ति जीजे पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाळ कृष्ण सकळ स्थानीय देवता यांच्या श्रीचरणांना वंदन। माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु डॉक्टर काका सकळ सत्पुरुष संत यांना नमस्कार। आपणा सर्व जिज्ञासु साधक श्रोत्यांना सप्रेम अभिवादन। आणि प्रवचनमालेतील तिसऱ्या प्रवचनाला प्रारंभ। विषय भक्तांची लक्षणे असा आहे। ही लक्षणे सांगण्यासाठी आधार म्हणून भगवद्गीतेचा 12वा अध्याय आपण निवडला। 12व्या अध्यायात 13व्या श्लोकापासून भक्त लक्षणे सांगितली आहे। 19 पर्यंत भक्त लक्षणे आहेत। अशा लक्षणांचा भक्त अतीव प्रिय आहे, भगवंताला फार आवडतो आहे। आणि अशा ह्या लक्षणांना आपण अंगी बाणवून घेतलं तर भगवंताला प्रिय होतो। भगवंताची ही लक्षणे आपण साधन म्हणून आत्मसात करायचा प्रयत्न करायचा। सिद्धांची लक्षणे साधकांसाठी साधने असतात, म्हणून ही लक्षणे आपल्या अंगी आज नाही, आपण काय करायचं ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करायचा। परिपूर्ण भक्त म्हणून जो ठरला तो संतुष्ट असतो। आपण अजून भक्त पूर्णतेने नाही, म्हणून आपण आज पूर्णपणे संतुष्टही नाही। मग आपण काय करायचं? संतुष्ट होत राहण्याचा प्रयत्न करायचा। 10 प्रसंग आहेत आपल्याला संतुष्ट न होण्याचे, आणि आपल्याला संतुष्ट झाल्याखेरीज भक्त म्हणवला जाणार नाही। म्हणून 10 लक्षणांच्या पैकी एखादं तरी लक्षण सोयीसोयीने अंगी भांडवत जायचं। संतुष्ट व्हायचा, करायचा प्रयत्न। मला प्रवचनामध्ये सर्वात जास्त वांग्याची भाजी आवडते। जे असेल त्यात संतुष्ट राहायचं। मला न आवडणारी दुसरी तुम्ही भाजी केली तरी एक वेळा मी संतुष्ट राहायचं
जी भाजी केली त्याच्यात समाधान मारायचं, वांग्याची नाही केली म्हणून संतापायचं नाही, माझं सगळं जेवण खराब झालं असं मानायचं नाही. एक वेळचा प्रसंग आहे, तेवढं आपल्या मनाच्या विरुद्ध काय आहे ते शांत मनाने सहन करायचं, याला म्हणतात ते लक्षण अंगी बाणवण्याचा प्रयत्न. आज नाही आपल्याजवळ ही लक्षणे, पण प्रयत्नपूर्वक अंगी बाणवून घ्यायची. आणि प्रयत्नांती परमेश्वर मिळतो. मग एक संतुष्ट होणे जमणार नाही का आपल्याला? जमवायचं. पहिल्या दिवशी स्वतःवर थोडी जबरदस्ती करायची, दुसऱ्या दिवशी करायची, तिसऱ्या दिवशी जबरदस्तीची गरज नाही पडणार. बा म्हणा, तुला काल सांगितलं होतं ना, मग आज तू गप्प रा. चार पाच दिवसांनी जी भाजी ताटात येईल ती अगदी प्रेमाने आनंदाने खाऊन घ्यायची. आणि असं प्रयत्नपूर्वक गुणधर्म अंगी बाणवून घेताना कधी कधी आपल्याला स्वतःवर कठोर व्हावं लागतं. दुसऱ्यावर कठोर होणं सोपं आहे, आपल्याला सवय आहे. कधीतरी स्वतःबद्दल कठोर व्हावं की नाही, आणि कसं कठोर व्हायचं? जे मनाला आवडतं आहे ते नाही द्यायचं. आपल्याजवळ मनं दोन आहेत, एक मन वाह्यातपणा करतं, दुसरं मन त्याला जरा समजावतं. समजावणाऱ्या मनाकडे लक्ष द्यायचं. आणि असलेली परिस्थिती रोज आपल्यावर गुदरणार नाही आहे म्हणून एखादा प्रसंग शांतपणे स्वीकारून घ्यायचा, याला ते लक्षण अंगी बाणवणे असं म्हणतात. एक उदाहरण संतुष्टचं सांगितलं, पुढच्या श्लोकात आता आणखी काही लक्षणे आहेत ती आज आपल्याला पाहिजे. भक्त भाव जी परिस्थिती सांभाळून स्वीकारून घ्यायची, कोणाबद्दल तक्रार करायची नाही. आपल्या दुःखाला दुसरा कोणीही कारण नसतो, दुःखाला कारण आपणच असतो. एखाद्या ठिकाणी साधारण खूप रस्ता चालल्यावर प्रवचनाचा हॉल आहे आणि दुपारी 2 वाजता प्रवचन आहे, तेवढा रस्ता उन्हातच चालावा लागणार आहे, मग इथे AC आहे काय काय आहे. तिथून तेवढा रस्ता चाले पण काय ऊन तापलंय. ज्यांनी प्रवचन ठरवले आयोजित केले त्यांनी एवढ्या रस्त्यावर थोडा मांडव नको होता का टाकायला? समजत नाही हो, नुसतं त्यांना प्रवचन पाहिजे, सोय कशा कराव्या कळत नाही. आता 8 दिवस प्रवचन आहे, आजचं प्रवचन संपल्यावर सांग ते चांगलं सुनावून. तुम्हाला श्रोत्यांची जर सोय करता येत नसेल तर प्रवचन आयोजित करू नका. काय होऊन तापले कळत नाही का? एक मांडव टाकला, असं काय तुमचं बिघडत होतं? असं काय खर्चाचं काम आहे? तुमच्याजवळ नसतील पैसे तर मला सांगायचं, मी मांडव लावून घेतला असता. येतं ना असं मनात? पण असं नाही येत मनामध्ये. एवढ्या मोठ्या रस्त्यावर कसाच मांडव घालायचा हो? रस्ता सगळ्यांच्या सोयीचा आहे, बाकीच्यांचे ट्रक येतील, आणखीन काही वाहनं येतील, त्यांच्या अडचणी नको का लक्षात घ्यायला? आणि एवढं चालायचं आहे, मला ऊन सोसत नाही, मी छत्री नको होती का आणायला? आपापली छत्री घेऊन जर चाललो आपण तर आपल्या डोक्यावर मांडव नाही का झाला? त्यांना इतकं बोलत बसायपेक्षा
छत्री घेऊन चालणं किती सोपं आहे. अकबर बादशहाला एक लहान मुलगी होती. किती बाकी मुलं होते मला माहीत नाही, माझ्या गोष्टीत एक मुलगी पाहिजे होती. अकबर बादशहाला एक मुलगी होती, साधारण वय 5 वर्ष असावं. राजाचे पोरं असोत का भिकाऱ्याचे असोत, सगळ्यांना बाहेर जाऊन खेळायला आवडतं. ह्या आवडीमध्ये काही फरक नाही, सगळ्या पोरांना बाहेर जाऊन खेळावं वाटतं. याप्रमाणे राजाची पोरगी बाहेर खेळायला गेली. खेळली काही 4-2 तास खेळली बाहेर, छान खेळली, रोजच खेळते. पण आज थोडा वेळच खेळली आणि रडत रडत घरात आली. बादशहाने विचारलं, काय झालं बेटा? थोडं रडणं थांबवून ती म्हणते, पाय दाखवला, माझा पाय दुखतोय. पित्याने पाहिलं, बादशहाने पाहिलं, ह्याच्या पायाला काय झालं दुखतोय. त्यांनी पाय हातात घेतला, एक भला मोठा काटा तिच्या पायात शिरला होता, म्हणून चालता येत न, दुखत होतं. बादशहाने तो काटा हलक्या हाताने काढला, त्याला काही तेल मलम काही लावलं. जा बेटा, आता नाही दुखायचं. पोरीला आता काटा नसल्यामुळे चालता आलं. गेली आपल्या आईकडे गेली का आणखी कोणत्या खोलीत गेली, आपलं त्याच्याशी कर्तव्य नाही. बादशहाने विचार केला, माझ्या राज्यामध्ये माझ्या पोरीच्या पायात काटा घुसतो, हे राज्य बरं नव्हे असं. आज माझ्या पोरीच्या पायात काटा गेला, उद्या त्याच्या पोरीच्या पायात जाईल. नाही, असे पायात काटे जातील अशी जमीनच नको. बिरबल हाक मारली, जी खावीन. आज पोरीच्या पायात काटा गेला, रडत आली. बादशहाची पोरगी काटा मोडतो दिलं आणि रडते, आणि मी बाप तिचं रडणं पाहतोय, हे मला नाही सहन होत आहे. बिरबल म्हणतो, मग काय करायचं बादशहा? आपल्या राज्यात संपूर्ण जमिनीवर चांबडं अंथरून दे, कातडं फैलवून दे, सर्व राज्यभर. पोरगी आज या अंगणात खेळली, उद्या पलीकडे जाऊन खेळल, लोकांचेही पोरं खेळतील, लोक आपापलं पाहून घेतील. माझ्या पोरीला इथून पुढे काटा चोचायला नको. इथे सर्व बाजूला राजवाड्याच्या भोवती तरी सगळी जमीन चांबड्याने झाकून टाक जी. आणि हे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालं पाहिजे जी. बिरबल मनामध्ये हसत राहिले. 10-11 वाजताची ही घटना. बिरबलाला आदेश मिळाला, 5 वाजेपर्यंत काम झालं पाहिजे अशी ताकीद मिळाली. बिरबल गेले, घरीच गेले सरळ. बायको म्हणते, की आज इतक्या लवकर कसं परत येणं? बिरबल म्हणतो, मला आज सुट्टी आहे. आज काय आहे सुट्टीसाठी? राजाची कृपा झाली आहे म्हणून सुट्टी आहे. मग सुट्टीच्या दिवशी आरामच करायचा असतो. मतदानाची सुट्टी मिळाल्यावर आराम करायचा, मत टाकायला जायचं नाही. म्हणून मी आज आराम करतो, बादशहाची कृपा. मस्त आपल्या आवडीचे पदार्थ करायला सांगितले बिरबल आणि बायकोला. पोराबाळांच्या सह मस्त खेळत राहिला 4 वाजेपर्यंत. आणि 5 वाजेपर्यंत सगळं चांबडं अंथरायचं आहे. बादशहाची पोरगी किती मोठी आहे, तिचे पावलं केवढे आहेत, हे ह्या
चुकलं. बादशहाच्या पोरीचे पावलं किती मोठे हे बिरबलला माहीत होतं. पोरीला तो रोजच पाहत होता. 4 वाजता बायकोला म्हणतो, बिरबल मी आता जरा बाहेर जातो. सगळं काम झालं की मग संध्याकाळी रात्री घरी. 4 वाजता बिरबल उठले, बाजारात गेले. कोणत्या बाजारात? बाटा कंपनीत गेले. तो दुकानदार म्हणतो, काय पाहिजे? ह्या या मापाच्या चपला पाहिजेत. फार मोठी आहे बाटा कंपनी, सगळ्या मापाच्या चपला आहेत. कोणत्या क्वालिटीच्या? सर्वात उच्च क्वालिटी कोणती आहे? आणि चांबड्याच्या चपला दे. त्या दुकानदारांनी छानसा भारीपैकी माल पुढे आणला. बिरबलांनी एक जोड विकत घेतला, तो आपल्या सदऱ्याच्या खिशात ठेवलेला लहान चपला आहेत. आणि बरोबर 5 वाजता दरबारात हजर. चांबडं पसरण्याचं काम झालं का? हो. मी येऊ का पाहिला कसं काय चांबडं अंथरलंय? आधी जिला काटा टोचला होता त्या मुलीला बोलवा, तिला दाखवतो. तुमच्या पाहून काय उपाय? तुम्ही चपला नसताना कुठे बाहेर निघत नाही, त्या पोरीला दाखवतो ना चांबडं कसं पसरलंय. हाक मारली पोरगी आणि तिच्या पायात चपला घातल्या. बादशाह पाहतो, हे काय आहे? मी सगळ्या जमिनीवर चांबडं पसरतोय. उपान दृढ पादस्य ननु चर्मावृतैव भूः. ज्याने आपल्या पायात चांबड्याचा जोडा घातला त्याच्यासाठी संपूर्ण जमीन चांबड्याने झाकली गेली का नाही सांगा. अशी हुशारी पाहिजे. दुसऱ्यांसाठी तक्रारी करणे हे सोपं आहे, पण सोय करून घेणे ज्यांनी त्यांनी आपल्या शहाणपणाने करावी. फार ऊन लागतंय, सूर्याला शिव्या देणं बरं नाही. जबाबदार आयोजकांना काही म्हणण्याचं कारण नाही. आपल्या डोक्यावर छत्री धरावी. संपलं. काटे टोचतायत म्हणून राज्यभर चांबडं पसरायचं कशाला? एक एक फुटाच्या 2 चपला पायात घातल्या की सगळ्या जमिनीला चांबड्याने झाकलंच गेलं का नाही सांगा. असा विचार भक्त करतो आणि अभक्ताला असा विचार करता येत नाही. सुख भक्ताला होतं, अभक्ताला होत नाही. म्हणून भगवद्गीतेत भक्त होण्यासाठी काय करावं उपाय सांगितले. जो उपाय करून भक्त बनला त्याला ओळखायचा कसा म्हणून लक्षणे सांगितली. ही सगळी लक्षणे समर्थांच्या व्याख्येतला विभक्त नसलेला जो भक्त त्याचंच वर्णन आहे. हे साधन करणाऱ्याचं वर्णन नाही आहे. ज्याचं झाले साधनाचे फळ इथपर्यंत जो गेला आहे त्याचं लक्षण सांगणं चाललं आहे. सुरुवात केल्याप्रमाणे आपण लक्षात घेऊ आणि ही लक्षणे प्रयत्नपूर्वक भक्त बनणाऱ्यांनी आपल्या आचरणात आणायची. हळूहळू होतं. या पुणे मुंबई भागामध्ये आपल्या जेवणात अन्नामध्ये फार कमी तिखट खातात लोक. त्या कुटुंबाची बदली झाली अमरावती नागपूर अकोला. तिथलं जेवण या विभागातल्या जेवणापेक्षा 4-5 पट अधिक तिखट असते. ते हाशफुश करीत, हे काय तिखट, हे मरायचं थोडी आम्हाला जेवून. पाणी पीत राहतो, तूप चाटीत राहतो. उद्या तिखट कमी घाला, उद्या तिखट कमी घाला. बदली झालेला माणूस त्या भागात आता राहतो, तक्रारी करतो, स्वतःचा स्वयंपाक जरा सोयीने करून मागतो.
पण हळूहळू तो तिथे 5-6 महिन्यामध्ये विदर्भवासियांच्यापेक्षा जास्त तिखट खायला लागतो. आणि मग इकडे आल्यावर इकडे नावं ठेवते काय मिळमिळीत खाता तुम्ही. त्यांनी प्रयत्नपूर्वक तेवढं तिखट खाणे अंगी बाणवून घेतलं. आमच्या घरातले काही माणसं आता पुण्यामध्ये आले, अमरावतीतल्या आमच्या भाज्या आता त्यांना तिखट वाटायला लागल्या. प्रयत्नपूर्वक इथलं मिळमिळीत खायची त्यांनी सवय केली. आता मी इकडे आले म्हणजे प्रवचनाच्या काळात इथे राहते, मला सगळं जेवण मिळमिळीत वाटतं. पण तुम्ही मला 12 महिने इथेच ठेवून घ्या, मला त्या विभागातलं जेवण आता आगीसारखं दाहक वाटेल. भगवान फार दयाळू आहेत. लक्षणे सांगितली आणि थोडासा प्रयत्न करा, सातत्याने अल्पकाळ प्रयत्न करा, तो गुणधर्म अंगी बाणतो. पायात न चपला न घालताना तापलेल्या रस्त्यावर थोडंच आला, आज पाय नाही टेकवणार त्याच्यावर. पण काही दिवस चपला घालूच नका, ती जमीन फार तापली असं वाटणार नाही. सत्य गोष्ट आज माणूस हयात आहे. काशीचे परमपूज्य गणेश्वर शास्त्री ज्यांनी रामजन्मभूमीवर रामाची प्राणप्रतिष्ठा पाहिली, तिथे जे मुख्य पुरोहित होते ते श्री गणेश्वर शास्त्री होते. बारीकसा किडकिडीत माणूस आहे. सारे वेद उपनिषद संपूर्ण संहिता मुखोद घेते, अर्थासकट. आणि आपण विचारावं त्यांना की ह्या अर्थाची एखादी श्रुती ऋचा आम्हाला सांगू शकता. आधी आपण सूचना नाही केली ती शोधा म्हणून, आपण डायरेक्ट विचारलं आहे. आणि ते नंबरसह प्रकरणाच्या नावासह ती श्रुती आपल्याला म्हणून दाखवतात. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4 प्रमुख पीठावरचे शंकराचार्य अत्यंत विद्वान माणसं असतात हो. आपण अशी विद्वत्ता एखाद्या वेळेला अनुभवा. त्या लोकांना जर त्यांच्या चर्चेमध्ये एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं अवघड झालं तर काय करावं, कोणत्या आधारावर निर्णय घ्यावा, ते श्री गणेश्वर शास्त्रीयांना फोन करतात. अशी अडशी अडचण आहे, काय निर्णय करायचा, आधार काय, ते लागली की ऋचा म्हणून दाखवतात. इतकं त्यांचा अभ्यास आहे. ते नागपूरला आले, माझ्या ओळखीचे झाले अमरावतीच्या आमच्या देवळात, ते येत असल्यामुळे आमचा परिचय आहे. नागपूरला तर अमरावतीच्या जवळ आपण आलो म्हणून त्यांना माझी आठवण आली. तिथल्या कोणीतरी सांगितलं मंदाताईची तब्येत बरी नाही, नागपूरहून त्यांना कोणत्या गावाला जायचं निघाले. त्यांच्यासोबत एक शिष्य असतो नेहमी, त्याला म्हणाले आपण थोडासा रस्ता बदलू आणि व्हाया अमरावती जाऊ, मंदाताईंना भेटतो. 11 वाजताच्या सुमाराला घरी आले, स्वागत केलं, पूजा केली, जसं आपण सगळे करता त्या शिस्तीने आम्ही त्यांचा सत्कार आदर केला. तासभर बसलो बोलत, माझ्या तब्येतीचा समाचार झाला सगळा. आता येतो म्हणे ताई, तब्येतीला जपा जरा. म्हटलं आपल्या आशीर्वादाने मी जपू शकेन आणि बरी पण होईल. उठले,
आमचं बाहेर पडण्याचं दार आहे, त्या दारातून त्यावेळेला खूप ऊन आत आलेलं होतं, म्हणून दारामधल्या पायऱ्या तापल्या होत्या. म्हटलं हे चाललेत आपण तेवढ्या पायरीपर्यंत जाऊ, पूर्ण तर जाऊ शकत नाही, तितके गेले. मी सवय सांगते, सवय केल्याने सगळं अंगी बांधतं. तुम्ही नका येऊ ताई बाहेर, फरशी खूप तापली आहे. आणि ते खाली उतरले, ते पायात कधीही चप्पल घालीत नाही, मला हे सांगायचं. जमीन तापलेली असो, काटे असो, थंडगार असो, मला म्हणाले तुम्ही आज जा, फरशी तापली आहे. आणि ते तसेच माझ्यासमोर रस्त्यावरून अनवाणी गेलेत. अभ्यासाशी कही दुष्कर सर्वथा नाही, म्हणून अभ्यासे माझ्या ठाई मिळ, माऊली ओवी सांगते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास शब्दाचा अर्थ तेच ते वारंवार करणे. किती वेळ करणे? आत्मसात होईपर्यंत करणे, अंगी बाणेपर्यंत करणे. एखादी व्याख्या पाठ करायची, श्लोक पाठ करायचा, पुन्हा पुन्हा तोच श्लोक म्हणायचा, पुन्हा तोच श्लोक म्हणायचा. 4-6 वेळा म्हटलं की पाठ होतो. मग किती वेळ म्हणू मी आता? पाठ होईपर्यंत. किती वेळा संतोष मानण्याचे प्रयोग करू? संतुष्ट होईपर्यंत. आणि संतोषासाठी आपल्या आवडीचे पदार्थ मिळालेच पाहिजे असं काही नाही. हा खाण्याचा भाग सोडा, कपड्यांचा भाग, काही पाहण्याचा भाग, कशाचाही असो, कोणत्याही भोगामध्ये प्राप्त परिस्थितीत विचलित न होणे हे संतोषाचं रूप आहे. आपल्याला संतोष हा प्रपंचात अत्यंत महत्त्वाचा आहे. संतुष्ट माणूस दुसऱ्याला छळीत नाही. प्रयत्न करायचा, या प्रयत्नाने आपण संतुष्ट हो. असा प्रयत्न करून आपण विरक्त हो. असा प्रयत्न केला असताना शुचिर्भूत हो. यातलं प्रत्येक लक्षण काही थोड्या प्रयत्नाने, काही जरा दीर्घ प्रयत्नाने आपल्या अंगी बाणूनच जातील. खूप साखर घालून चहा पिणारे लोक आहेत, इतकं की मला वाटतं हा लाडूसाठी पाकच केला याने, इतकी साखर खाणारे. डायबिटीस झाल्याचं डॉक्टरनी जाहीर केलं. आता साखर एकदम कशी बंद करायची? मग एक कपात 4 चमचे साखर टाकत होता, दुसऱ्या दिवशी त्याने 3 चमचे टाकले, मग काही दिवस 2 चमचे. तोंडाला ते कसं आणि आणी लागतंय त्याला. काही दिवसांनी 1 चमचा साखर टाकायची, काही दिवसानंतरच 2 बोटांच्या चिमटीने टाकायची. आणि एक दिवस ठरवला आज बिलकुलच टाकीत नाही, आता पाहू आपण. आणि आता तो बिन साखरेचा चहा रोज 2 सांज पितो. तो आता हा फिक्का झाला, आळणी लागतोय, मला आवडत नाही असं बोलतच नाही. आपल्या घरी आला ना, आपण साखर घातलेला चहा दिला, तो म्हणतो हा बरा नाही लागत नाही. प्रयत्न केला, अंगी बाणून गेली, बिना साखरेची चव त्याला आवडायला लागली. हे प्रापंचिक उदाहरण झाले, पण पुन्हा पुन्हा तेच करा. सर्वांच्या घरी नातवंड किंवा स्वतःचे लहान पोरं असतील, त्याला अजून नीट बोलता येत नाही, अर्थ कळत नाही, पण संध्याकाळी त्याला शुभंकर होती म्हण
चार पाच वेळा म्हणून झालं तर ते त्याचा पाठ होतो, मोठेपणी नाही पाठ होत, सवय लहानपणी चांगली लागते. पुन्हा पुन्हा तेच करणे याला अभ्यास करणे म्हणतात. पुन्हा पुन्हा गीता वाचायची, पुन्हा पुन्हा श्लोकाचा अर्थ पाहायचा, नाही कळलं तर एखाद्याला जाऊन विचारायचा, त्यांनी एकदा सांगितलेलं कळत नाही त्याला पुन्हा पुन्हा विचारायचं. ह्या पुस्तकातलं नीट कळत नाही त्या पुस्तकातून पाहायचं, पुन्हा पुन्हा तेच पाहायचं. याप्रमाणे सगळ्या शास्त्राचा अर्थ आपल्याला कळतो. नात्मानं अवसादयेत, आपल्याला कधी कमी लेखू नका. परमार्थ करणाऱ्यांनी स्वतःला कधीही कमी लेखू नये. जो स्वतःला धिक्कारील त्याचा परमार्थ बुडाला. फक्त एवढं खरं की आज नाही आलं, पण आज आलं नाही याचा अर्थ उद्या येणार नाही असा थोडीच होतो. आपला उल्हास कायम ठेवावा आणि पुन्हा पुन्हा ते करावं. येतं ते आपल्याला येईल नाही तर कुठं जाईल? विटामातीकडे भिंतीकडे जाईल का? ते आपल्याचकडे येईल. आणि आपण तयार होऊ. आत्मानं अवसादयेत, उद्धरेत आत्मनात्मानं, नात्मानं अवसादयेत. आपला आपण उद्धार करायचा आणि अभ्यास ज्याचा त्याने करायचा. मस्तकन्यस्त भारादेर दुःख मन्यैर निवार्यते, क्षुधादिकृत दुःखंतुम विना स्वेन न केनचित. आपल्या डोक्यावर गाठोडं मोठं ओझं आहे, या दुःखातून आपल्याला दुसरे लोक सोडवू शकतात. ताई द्या खूप वेळचं ओझं तुमच्या डोक्यावर, थोडा वेळ मी घेतो, तो मला मोकळं करतो. पण मला भूक लागली आहे तर तो म्हणेल का ताई मग मी तुमच्या आईवजी जेवून घेतो, असं जमतं का? ताप आला ताई तुम्हाला गोळ्या खाव्या लागतात, आम्हाला वाईट वाटतं, आता आजपासून तुमच्याऐवजी गोळ्या आम्ही खातो. तुमचं माझ्यावर कितीही प्रेम असो, मी तुम्हाला फार आवडत असो, मी फार चांगली आहे म्हणा, ताप मला आलाय, गोळी मीच खायची. आणि तुमचा माझ्यावर उपकार करणे, माझी मदत करणे खूपही मनापासून आवडू द्या. तुम्ही गोळ्या खाल्ल्याचा उपयोग नाही, भूक मला लागली आहे, तुम्ही जेवल्याने भूक माझी जात नाही. तसं पाठांतर ज्याचं त्याने करावं, अभ्यास ज्याचा त्याने करावा, उद्धार स्वतःचा स्वतःने करावा. मग दुसऱ्याकडे कशाला जायचं? डॉक्टरनी गोळीचं हे नाव लिहून दिलं, तुम्ही मला मदत करा, गोळी आणून द्या, खाऊ नका आणून द्या. ही मदत करू शकता. ह्या दुकानात नाही मिळाली, तुम्ही त्या दुकानातून आणून द्या. आज नाहीच ती मिळत कोणत्या दुकानात, डॉक्टरकडे तुम्ही जा. आणि ही गोळी मिळत नाही डॉक्टर साहेब, याच्या ऐवजी दुसरी लिहून द्या. एवढं काम तुम्ही नक्की करू शकता. अभ्यासाच्या बाबतीत मी कोणतं पुस्तक वाचू? हे पुस्तक दुकानात मिळतं का? कोणाकडे मिळेल? एवढा मदतीचा भार दुसरा कोणी स्वतःवर घेऊ शकतो? अभ्यास ज्याचा त्याने करावं. उद्धरेत आत्मना, आत्मानं आत्मना, स्वतःच स्वतःच्या उद्धाराचं काम करावं. हे सद्गुण अंगी आपण बाणवून घ्यावे. आपल्या दुर्गुणांना प्रयत्नपूर्वक टाळायचं आणि ह्या सद्गुणांना जाणीवपूर्वक आत्मसात करायचं. आपण पुढच्या श्लोकात जातो आहे आता.
यस्मन्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर् मुक्तो यस्स च मे प्रियः। भगवान एक एक लक्षण सांगत चालले आहेत। पुढचे लक्षण, यस्मन्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर् मुक्तो यस्स च मे प्रियः। जो कोणी भक्त होतो तो मरा प्रिय असतो, बस एवढंच भगवान सांगताय। आणि जो भक्त भगवंताला प्रिय झाला त्याच्यावर भगवान प्रसन्न होतात, आणि प्रसन्न झाले म्हणजे वरमगृही वर मागरे वत्सा असं म्हणतात। आणि आपल्याला नाही वर मागता आला तर आपल्या कल्याणाचं काय आहे ते आपल्याला ते देतात। म्हणून आधी देवाला प्रिय व्हायचं, आणि प्रिय व्हायचं असेल तर हे लक्षण अंगी बाणवावं। आता यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हे लक्षण सांगणं चाललंय। कोणाकोणाच्या भेटी झाल्या, काही काही प्रसंग आपल्यावर आदळले, आपण उद्विग्न होतो, सगळा उल्हास जातो, दुःखाचा अनुभव येतो। संबंधित कोणी असेल तर त्यांच्याबद्दल राग येतो, ते फार वाईट आहे असं वाटायला लागतं, उद्विग्न खिन्न होऊन पडतो माणूस। हे अभक्ताचं लक्षण आहे। कोणाच्याही संघाने सहवासाने जो उद्विग्न होत नाही, आणि ज्याच्या संघाने लोकही उद्विग्न होत नाहीत, तो माझा भक्त आहे। दृष्टांत दिलाय, तरी सिंधूचे नि माझे जळजरा उद्वेगन उपजे, आणि समुद्र जैसा जळचरी नुबगिजे समुद्र जैसा। समुद्रात मासे जलचर प्राणी खूप आहेत, भरती येते, पौर्णिमेची भरती फारच मोठी असते, सागर असा उचंबळतो, पर्वत प्राय लाटावर असतात, धडाधड त्या आदळतात किनाऱ्यावर येऊन। त्याच्याबरोबर ते मासे उचलले जातात, वर जातात, लाटेबरोबर खाली येतात, किनाऱ्यापर्यंतही येतात। काय माजला आहे हा समुद्र, केवढा त्रास आम्हाला होतो, आता आम्ही याला सोडूनच जातो। किती मासे समुद्र सोडून गेले, त्याच्या त्या उचंबळलेल्या समुद्राचा जो माज आहे तोही त्या जळचरांना प्रिय आहे, ते खेळतात त्या लाटेबरोबर। समुद्राच्या ह्या उन्मत्तपणामुळे मासे उद्विग्न होत नाही, त्याला सोडून जात नाहीत, नावं ठेवीत नाही। आणि इतके मासे, एवढे कासव, एवढे बाकी सगळे जळजर, हे केवढे माझ्यामध्ये थैमान करताय। आता यांना हाकलूनच लावतो, म्हणून समुद्र त्यांना स्वतःतून काढून बाहेर फेकत नाही। त्यांच्या अस्तित्वाने, त्यांच्या तिथल्या व्यवहाराने समुद्र उद्विग्न होत नाही। आपल्या भोवती जेवढं जग आहे जडचेतन भूतांचं, त्या कशाच्याही संघाने सहवासाने आपण खिन्न होऊ नये, काही गरज। ते त्यांचं प्रारब्ध, त्यांचे व्यवहार चालवतायत, आपण आपलं चालवायचं। समुद्र स्वतःच्या मर्जीने भरती येऊन उसळतो, आणि जलचर स्वतःच्या मर्जीनेच त्याच्यात विहार करीत राहतात। समुद्र त्यांच्यामुळे उद्विग्न नाही,
आणि जलचर समुद्रामुळे उद्विग्नता आहे. एकत्र राहता युगायुगे. ज्या दिवशी पृथ्वी निर्माण झाली त्याच दिवशी समुद्र झाला आहे. तेव्हापासून जलचर आणि समुद्र यांनी एकत्र राहणे सुरू आहे. असं आपण या जगामध्ये सर्व भूतान मात्रात कोणाविषयी उदास होऊ नये, उदासीन व्हावं, उदास होऊ नये. उदास होणे म्हणजे उद्विग्न होणे, म्हणजे खिन्न होणे, दुःखी होऊन राहणे. ते त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जगतायत, मी माझ्या प्रारब्धाप्रमाणे. माझं प्रारब्ध चांगलं आहे, मी खिन्न नाही होणार. त्यांचं प्रारब्ध अजून तेवढं चांगलं व्हायचं राहिलं आहे, ते उद्विग्न होती. त्यांच्याविषयी अनास्था नाही माझ्या ठिकाणी. मी त्यांना नावं ठेवणार नाही, त्यांचा मला काही त्रास होणार नाही. आणि मी असा वागेन की माझ्यापासून त्यांनाही कोणता त्रास होणार नाही. असा एखादा कोणी माणूस, पांडवामधला ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर धर्मराज आहे. कौरवाकडच्या लोकांनी पांडवांना अतिशय छळलं, युधिष्ठिराने कधी प्रतिकार नाही केला, कौरवांना कधीच नावं नाही ठेवली. कौरवातला सर्वात ज्येष्ठ कौरव भयंकर दुष्ट, त्याचं नाव दुर्योधन आहे. दुर्शब्द प्रत्ययाचा अर्थ वाईट असा होतो. युधिष्ठिराला त्याला दुर्योधन म्हणायला आवडायचं नाही. सगळे जग त्याला दुर्योधन म्हणतंय, नावं त्याचं दुर्योधन ठेवलंय. युधिष्ठिर धर्मराज त्याला सुयोधन म्हणायचे. त्याच्या त्या उन्मत्त छळवादीपणामुळे राजा युधिष्ठिर कधीच दुःखी नाही झाला, त्याला कधी बोलला. तसे बाकीचे चौघण होते म्हणून ते दुर्योधनाला नावं ठेवायचे, हा नाही ठेवायचा, कधीच नाही. युद्धाचा प्रसंग आला, ठरलं युद्ध, युद्ध सुरू करण्याचा मुहूर्त ठरला, जाहीर झाला. आणि दोन चार दिवस आधी दुर्योधनाच्या डोक्यात आलं, इकडे हा भीम आणि अर्जुन अतिशय बलवान आहेत, एक शरीराने बलवान आहे, गदेत युद्ध खेळणारा आहे, याच्या गदे कुठे टिकणं नाही जमायचं. दुर्योधन एक गदाधरच होता, पण त्याला धाक होता, भीमापुढे मी नाही टिकणार. आणि नाही गदेने खेळला तो, तर अर्जुन धनुष्य घेऊन येईल, त्याच्या धनुष्य बाणापुढे मी टिकणार नाही. विलक्षण जबरदस्त धनुर्धर आहे. त्यापेक्षा आपण आता अमर होण्याचा प्रयत्न करावा. मग कोणी गदा घेऊन येऊ का भाला त्रिशूळ घेऊन येऊ. त्यांनी सगळीकडे चौकशी केली, अमर होण्याचा मंत्र कोणाला येतो, कोणी तो अमर होशील असा आशीर्वाद दिला की अमर होईल, असा कोण आशीर्वाद देणार आहे. त्याला कोणीतरी सांगितलं, जो अखंड सत्य बोलतो, कधीही खोटं बोलतच नाही. स्वतःचा जीव जायची वेळ आली तरी कधी खोटं बोलणार नाही, असा जो फक्त सत्य बोलतो, त्याच्याकडूनच आपल्याला अमर होण्याचा मंत्र मिळेल. त्याच्या वाणीला यश आहे, सत्य बोलतो म्हणून वाणी यशस्वी आहे. तोच उपाय सांगेल. माझा सत्य बोलणारा कोण आहे? तपास सुरू झाला. आणि तपासांती कळलं की फक्त राजा युधिष्ठिरच सत्य बोलतो, बाकी कोणीही
सत्य नाही. एखादा तरी अपवाद आहे की तो असत्य बोलून जातो. आता तो युधिष्ठिर पडला विरुद्ध पक्षात आणि त्याच्याजवळ वाणी आहे की तो आपल्याला खरं सांगेल. तो आपला पक्का शत्रू. उद्या युद्ध सुरू झालं की मला त्यालाच मारायचं आहे. तो कशाला मला मंत्र सांगेल? पण जाऊ द्या, काय खात्री आहे दुर्योधनाची? तो शत्रू असला तरी खात्री आहे माझं तो भलं करील. आणि म्हणून दुर्योधन युधिष्ठिर धर्मराजाकडे आला, स्वागत केलं. ये सुयोधना, कशी आठवण केली रे आज? खूप बरं वाटलं तू आलास तर, बोल. आता येणाऱ्या युद्धात मला अमर व्हायचं आहे. छान आहे तुझी इच्छा रे. खरं सगळ्यांनीच अमर व्हायला पाहिजे, पण अशी कोणी इच्छाच करी नाही. तुला इच्छा झाली ना, खूपच छान आहे. मग हो ना, मला खूप आनंद होईल तू अमर झालास तर. हे तोंडदेखरेपणाने नाही बोलत, हे प्रामाणिकपणेच ते बोलत आहेत. मग अमर होण्यासाठी मी काय करायचं? जो अत्यंत सत्य बोलणारा नेहमीचा सत्यवादी तो मला उपाय सांगू शकतो, त्याच्याच वाणीला यश आहे. म्हणून धर्मराज दादा, मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही सत्य बोलता, शत्रू मित्र न पाहता सत्य बोलता, मला उपाय सांगा. आणि युधिष्ठिर धर्मराजाने त्या आपल्या शत्रूला, जो उद्या आपल्याला मारायला समोर येणार आहे, त्याला अमर होण्याचा उपाय सांगितला. ज्याने आपले डोळे झाकून तप केलंय, हे जग ज्यांनी पाहिलं नाही असं तप, 12 आणि 12 24 आणि 24 48 आणि इतके वर्ष ज्यांनी हे जग नाही पाहिलं, अशाची दृष्टी तुझ्या शरीरावर पडली तर तुझं शरीर अमर होईल. असं ज्यांनी वर्षानुवर्ष जग पाहिलं नाही, असं दुर्योधनाची आई गांधारी होती. धृतराष्ट्र तिचा नवरा पती तो आंधळा, म्हणून लग्न होऊन जी ती कौरवांच्या घरी आली, गांधार देशाची राजकन्या आहे. ती कौरवांच्या घरी आल्याबरोबर तिने डोळ्याला पट्टी बांधून घेतली. जे सुख माझ्या नवऱ्याला घेता येत नाही ते मी पण घेणार नाही. हा जन्म तिने डोळ्यावर पट्टी ठेवली. वानप्रस्थाला जाईपर्यंत तिथे सुद्धा तिने डोळ्याची पट्टी नाही काढली. सुयोधन ऐक, असं जगाकडे तिच्या दृष्टीचा काही अभ्यासच नाही आहे. असं जिने डोळा ह्या इंद्रियाच्या संदर्भात तप केलंय, तिच्या दृष्टीला हे सामर्थ्य आहे. तिने जर तुझ्या शरीराकडे पाहिलं तर तुझं शरीर अभेद्य आहे. ते कोणाच्या बाणाने मरणार नाही, कोणाच्या गदेचा तडाखा त्याला बसणार नाही. पाण्यात टाकलं तर बुडणार नाही, आगीत टाकलं तर जळणार नाही. असं तुझं शरीर अभेद्य होईल. दादा धर्मराज, दुर्योधनाने नमस्कार केला, गेला. उपाय शत्रूला सुद्धा अमर होण्याचा उपाय हा सांगतोय. त्या दुर्योधनाच्या उन्मत्तपणाने धर्मराज कधीही दुःखी उद्विग्न झाले नाहीत. आणि म्हणून
स्वतः उद्विग्न नाही झाला हा दुर्योधन, आणि म्हणून तर प्रामाणिकपणे धर्मराजाकडे आला. यस्मान्नो द्विजते लोको, लोकांनो द्विजते च यः. मग तो अमर झाला का, त्याच्या आईने त्याच्या शरीराकडे पाहिलं का, एवढी गोष्ट नाही सांगत बसत. पण त्याच्या सर्व शरीराकडे गांधारीने पाहू नये एवढी व्यवस्था भगवान कृष्णाने करून ठेवली. आणि त्याच्या फक्त मांडीचा भाग तिने नाही पाहिला, तेवढाच भेद्य राहिला. आणि शेवटी भीमाने गदा तिथे मारली, त्याला मारलं. कथा पुष्कळ आहे, आपण मुद्दा इथे पाहू. शत्रूला सुद्धा राजा युधिष्ठिर आपलं समजून कोणतंही प्रतारणा त्याला फसवणार नाही. आणि युधिष्ठिरालाही कोणी फसवलं नाही. दुर्योधनासारखा जरी असला तरी नाही, राजा युधिष्ठिर धर्मराज कोणाचेही शत्रू नव्हते. आणि राजा युधिष्ठिराला कोणीही शत्रू नव्हता, हा या श्लोकाचा अर्थ आहे. जो दुसऱ्यामुळे खिन्न होत नाही, दुसरे ज्याच्यामुळे खिन्न होत नाही, तो माझा भक्त आहे. आणि म्हणून एवढ्या गुणधर्मामुळे धर्मराजाला नरदेव म्हणतात. तो नरच आहे, पण देवाच्या बरोबरीने सामर्थ्य त्याने मिळवलेलं आहे. यस्मान तो द्विजते जया, असाच आर्य मित्री सम. बस असं कोण आहे सगळ्या शत्रूवर सुद्धा एक समान बुद्धीने प्रेमाने वागतो, असं सूर्य आहे. कितीही दुष्ट असोत, अतिरेकी कितीही असो, नक्षलवादी असो, अतिरेकी असो, भयंकर चोर खुनी असत, सूर्य त्या सगळ्यांना प्रकाश देतो. आणि डॉक्टर काकांसारखे साधूही असो, त्यांनाही तो सूर्य प्रकाश देतोच. हा साधू दिसतोय त्याच्या अंगणात आपण उजेड पाडू. आणि तो दुष्ट त्याच्या पुढे अंधार करू, नेणे चिगा करू, दीप जैसा सूर्य जैसा, ते नाही फरकच करीत नाही. अरे मित्री समान, हे भक्ताचं लक्षण आहे, सर्वांनाच सारखं. मोठी पंगत जेवायला बसली, आपलं पोरगही बसले. योगायोगाने आपला पुतण्या पण बसला आहे. आणि आपल्याजवळ लाडू वाढायचं टोपलं आहे, निघालो पंक्तीत लाडू वाढायला. सगळे लाडू साधारण आकार सारखा असतो, पण थोडे लहान मोठे असतात का नाही हे वळणाऱ्याला कमी कळतं, म्हणून सगळे सारख्या आकाराचे होत नाही, लहान मोठे असतात. आपल्या पोराजवळ बाईट लाडू वाढायला आल्यावर दोन तीन लाडू इकडे इकडे सरकवते, त्यातले त्यात मोठा पाहून पोराच्या ताटात टाकते. हे मी खोटं नाही सांगत, याचा वर्षानुवर्ष अनुभव घेते. शेजारी आता पुतण्या दिसतोय, जो हातात येईल तो. आणि यापेक्षा अधिक जर वाईट स्वभावाची असेल ती बाई, तर पुन्हा लाडू इकडे इकडे करते, त्यातला लावून लहान हा पाहून अरी मित्री समान, जैसे का गगन. ह्याच आकाश पोकळीत आकाश सर्वांनाच राहायला जागा देते. चल दुष्टा जा तिकडून, आकाशाने कोणालाच बाहेर काढलं नाही. ये बेटा तू माझा सखा आहे बैस, असंही काही. अरे मित्री समान, जैसे का गगन.
शत्रुमित्र बुद्धी ज्याने सोडून दिली आणि कोणामुळे कष्टी होत नाही, स्वतः कोणाला कष्ट देणारा राहत नाही, भक्ताचं लक्षण आहे. ते लोक हर्षामर्ष भयोद्वेगही, हर्षही होत नाही आणि क्रोधही येत नाही. चांगलं चांगलं कोणी काही दिलं की मला भक्तात आनंद होतो आणि नाही दिलं की राग येतो. येतोच मला राग. तुम्ही पाहिला नसल म्हणून मला शांत म्हणा, राहा माझ्याजवळ काही दिवस म्हणजे कळल माझी शांती. खूप चांगलं चांगलं म्हणतात ते काय प्रवचन, वा वा असा का आनंद होतो. मग ऐका दुसरा कोणी असा मस्त आनंद असतो. थोडंसं काही कमी जास्त बोला, मला न आवडणार थोडंसं आचरण करा. क्रोध, अमर्ष शब्दाचा अर्थ क्रोध आहे. आपल्या बाजूशी अनुकूल काही झालं की खूप आनंद, आणि आपल्या बाजूच्या दृष्टीने काही प्रतिकूल घडलं की संताप. उशिरा आला कोणीतरी आयोजक म्हणतो, या न ताई इकडे आहे खुर्ची. एवढा आनंद होतो त्या श्रोत्याला विचारू नका. तोच दुसऱ्या दिवशी आला, त्या आल्याची कोणी नोंदच नाही घेतली. त्याला याय म्हटलं नाही, जाय म्हटलं नाही, इथे बैस म्हटलं नाही, तिथे बैस म्हटलं नाही. उलट असं म्हटलं की तुम्हाला खूप उशीर झाला, सगळ्या खुर्च्या भरल्या, असा संतापतो. पाहते जाता तुम्ही, बोलवाच मला, येते का कधी. क्रोध, प्रतिकूलतेत क्रोध नको आणि अनुकूलतेत आनंद मानणं नको. समानच भक्ताचं लक्षण सांगणं चाललंय हे आपण आपल्या अंगी बाणवलं पाहिजे. कठीण आहे की नाही, पण शक्य आहे. भगवान उपदेश करतायत तो शक्य गोष्टींचा करतायत. अवघड असेल पण शक्य आहे. अंगी बाणून घ्यावं हर्षामर्ष भय, भय नाही वाटू. जोपर्यंत दुसऱ्याची भावना आहे, दुसरं कोणी आहे असं वाटतं, तोपर्यंत भय असतो. पण आपल्याहून दुसरा कोणी नाहीच असं जेव्हा आपण अभ्यासून ठेवू त्यावेळी भय वाटत नाही. द्वितीयद्वयी भयं भवती, आपल्याहून वेगळं कोणी आहे ह्या अनुभवाचा परिणाम भीती आहे. आपण एकटं जायचं आता, रात्री 12-1 वाजत आला आहे, खूप दूर जायचं आहे. एकटा पुरुष असो का बाई असो का लहान मूल असो, थोडीशी छाती धडधडतेच. आता रस्त्यावर आता 2 वाजत आले, कोणी नसेल. गरजच पडली तर तो करतो हिंमत, पण भीती वाटतच असते. ताई एवढ्या रात्री जाऊ का, माझी नाही हिंमत होत आहे. अहो मी सांगते तुम्हाला, एखाद्याला सोबत घेऊन जा. म्हणजे एकमेकाच्या सोबतीने भीती कमी होते. म्हणून एक माणूस सोबतीला दिला, आम्ही चालले दोघ. सोबतीला जो माणूस आला त्यांनी मध्येच माझा गळा दाबला. तर मी सोबतीच्याही माणसाबद्दल शंका होते, तो दुसरा आहे म्हणून. आपलाच भाऊ आहे, आपलाच बाप आहे, आपलंच पोरग आहे. कमी भीती वाटली. परकेपणात भीती जास्त, आपलेपणात कमी. आपलेपणात सुद्धा सांगता येत नाही पोरग मध्येच झोपून गेलं तर.
मी त्याला सांभाळू की तो मला सांभाळेल, पण भीती कायम आहे. एखादा येऊन मध्ये माझ्याच पोराला उचलून घेऊन जाईल, पुन्हा भीती. भीती जात नाही जोपर्यंत दुसऱ्याची कल्पना डोक्यात आहे, तोपर्यंत भीती असते. आणि म्हणून ठरवलं, नकोच आता दुसरा सोबत, मग एकटा निघाला. मग दुसरा असल्यांना भीती आहे असं शास्त्र आहे. मग आता एकटा निघाला तर आता निर्भयपणे जावं ना, तरी भीती वाटते. आता कशाची भीती? डोक्यात कल्पना येते, मी असा पुढे चाललो, मागे थोडे झाडी आहे, त्या झाडीतून कोणी आलं तर तो कोणी आला नाही, कल्पना चालली आहे. दुसऱ्याचं प्रत्यक्ष असणे भीतीदायक आहे, आणि दुसऱ्याविषयीची कल्पनासुद्धा भीतीदायक आहे. काल्पनिक वा प्रत्यक्ष दुसरेपणा हे भीतीचं कारण आहे. भगवान सांगतायत, माझ्या भक्ताने सगळ्यांना आपलं करून मी करून घेतलं, त्याच्या हिशेबाने जगात दुसरं काही नाही. जे जे भेटे भूतकाल म्हटलं होतं ते वाटेल मी ऐसे, नाहीच भीत. हे सगळं माझा नारायण आहे म्हणून प्रल्हादाला कधीच भीती नाही वाटली. पर्वतावरून खाली फेकला नाही भ्याला, तापलेल्या तेलात त्याला भजी तळत वासा तळायला टाकला नाही भ्याला, दारू पाजलेले हत्तीच्या पायाला बांधला ना हत्ती उधळतोय आणि ते पोरग ओढलं जात आहे नाही भ्याला. हा हत्ती नारायणच आहे, हा पर्वत नारायण आहे, खालची दरी नारायण आहे, ते तेल नारायण आहे. अशी एकत्वाची भावना झाली म्हणजे द्वैत संपलं. द्वैत संपल्याबरोबर भय दाखवायला आता दुसरं काहीच नाही, कल्पनेतही नाही प्रत्यक्षात नाही. मग हर्ष अमर्ष भय उद्वेगाचं वर्णन बघा झालं. कोणाच्याही संबंधाने उद्विग्नता खेद खिन्नता येतच नाही, ही भक्ताची लक्षणे. तुकोबा असेच होते, कशाची इच्छा काही मागायचं नाही, असलेल्या परिस्थितीचं स्वागत करायचं. तुकोबांच्या संतीने देहू गावातला एक माणूस विठोबाकडे जायला लागला, दर्शनाला जायचा भजनाला जायचा एकादशीचं व्रत करायला लागला, तुकोबांच्या कीर्तनात येऊन बसायला लागला. ते भंडारा डोंगरावर गेले की हा जाऊन बसायचा, तुकोबाला आता सोडत नाही त्यांच्याच सहवासात. त्याचं घरात लक्ष लागेन असं झालं, चार पैसे मिळवेन असा झाला, घरातलं कोणतंच काम करेन असा झाला. त्याच्या बायकोला इतका संताप आला, हा माझा नवरा असा का बिघडला? तो तुकाराम महाराजामुळे बिघडला. या तुकोबाचाच काटा काढून टाकू. तिच्या घराला जो बिघडला त्याच्या घराला माडी होती, सज्जा होता, गॅलरी होती समोर. तुकोबा त्याच्या दारावरूनच त्यांची वाट असल्यामुळे जायचे रोज. तिने विचार केला, रोज साधारण सकाळी 10 वाजता तो का इथूनच जात असतो. तिने त्या गॅलरीत पाणी तापायला ठेवलं, उकळत ठेवलं. आता तो का इथून जायला दिसला मला की हे उकळतं पाणी त्याच्या डोक्यावर ओतते, मग कसा माझ्या नवऱ्याला तो बिघडवतो पाहते. संताप झालेली ती बाई उकळत्या पाण्याच्या पातेल्याजवळ बसली आहे सज्जावर. नेहमीप्रमाणे पांडुरंग हरी अँड वासुदेव हरी.
आले तो गोवा पाहताच होती खालून केव्हा दिसतो तो. ते पातेला तिने फडक्याने धरलं उचललं आणि यांच्या डोक्यावर ते उकळतं पाणी ओतलं. तुकोबांनी पाहिलं वर पाणी कठून पडलं तर ती बाई ते ओत त्यांना दिसली. स्वस्थ उभे राहिले काही त्रास नाही तसेच उभे राहिले. एका अभंगाची रचना केली जगाला बोध करण्यासाठी केली. त्या बाईला त्यांनी एवढाही दोष दिला नाही की काहीही दुष्ट माझा जीव घ्यायला निघाली नाही. पापाचे संचित देहाशी दंडना तुझं नारायणा बोल नाही. नारायणा तू वाईट आहे म्हणत नाही. नारायणा तू केलेले ह्या कोणालाही मी वाईट म्हणत नाही. मला काय वाईटाचा सामना करावा लागतो आहे. माझं पूर्व पाप आहे मला दुःख फळ दिल्याशिवाय राहणार नाही. याला जबाबदार मी आहे. त्या बाईबद्दल क्रोधच आला नाही. ती अभंगाची रचना तिथेच उभं राहून केली. गेले तू बाबा ते पातेल्यातलं पाणी ओतल्यावर बाईची छाती धडधडायला लागली. हे मी बरं केलं का चूक केलं. तिचं मन तिला खायला लागलं. माझा नवरा बिघडला पण एवढं नको होतं मी करायला. तिला वाटलंही पण उपयोग नाही. तुकोबाने रोजची ती वाटही बदलली नाही. पुन्हा तसेच चालले तिचं. भक्ताचं लक्षण आहे. एकादशी करायची तुकोबा. एकादशीला रात्री उपास दिवसा उपास. रात्री काय करायचं जागरण करायचं कीर्तन करायचं नामसंकीर्तन नाम म्हणत बसायचं. रोज सकाळी भूपाळी म्हणून विठोबाला उठवायचं. भूपाळी म्हणून भगवान उठले की काकड आरती करायची. सवय. रात्रीचं जागरण आटोपलं. सकाळ व्हायला आली. 5 वाजत आले. काकड्याची वेळ झाली असं त्यांच्या लक्षात आलं. ते त्यांच्या त्या बायकोला आवडी म्हणून हाक मारायचे. आवडे काकड्याची वेळ झाली काकडा आण ग. आणि ती आवडी नावडीसारखं बोलली. या घरात तुमच्याशी लग्न करून ज्या दिवशी आले त्या दिवशीपासून तूपच पाहिलं नाही. माझ्या भातावर कधी तूप नाही पाहिलं. मला तूप कसं असतं माहीत नाही तुमच्या घरात. आणि तुम्हाला तुपात भिजवलेले काकडे पाहिजे का? कळत आहे का काही तुम्हाला कशाचे काकडे आहे? काकडा करायला कोरं कापड लागतं. कोरी चिंधी लागते. मी या घरात आल्यापासून नवं कापड पाहिलं नाही. कोणाचे जुने झालेले बोळे नेसते मी. तुम्हाला काकडा कशाचा पाहिजे? त्या विठोबाच्या संगतीने बिघडलेले तुम्ही. तुम्हाला काही अक्कल नाही. आपली परिस्थिती काय आहे? काही काकडा नाही. काही तूप नाही. नवी चिंधी नाही. पुन्हा पुन्हा ती तेच ते बोलते. 5-10 माणसं आहेत तुकोबांच्या सोबत. ते सगळे आवडीचं बोलणं ऐकत आहे. त्याची लाज तुकोबांना लाजही वाटली नाही. मग आता त्यांची काकड आरती राहिलं काकडाच नाही. काकड आरती कशी करायची? काही नाही. तिने काकडे आणले नाही आणू शकत नाही एवढं कळलं. पुन्हा विठोबामय वृत्ती झाली आहे. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती. पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती.
सर्व वारकऱ्यांमध्ये ही काकड आरती प्रख्यात. जेवढे लोक काकड आरती करतात ते ही काकड आरती म्हणतातच. झाली काकड आरती, ते आवडीला काही बोलले नाही, आपल्या परिस्थितीचं त्यानं कधी वाईट वाटलं नाही. हर्ष नाही, अमर्ष नाही, भय नाही, उद्वेग नाही, हे भक्तांची लक्षणं आहे. आपण थोडंसं आपल्या अंगी बाळून घ्यावं एखादं तरी लक्षण. या सगळ्या यादीतून माझ्या मते आपण एकच लक्षण निवडावं, तेवढ्याचाच अभ्यास करावा. आणि याप्रमाणे अनपेक्षा, कोणाकडून काही अपेक्षा नाही. जेव्हा आपल्या सामर्थ्याने आपल्याला काही मिळत नाही, मिळवता येत नाही, तेव्हा सहजच इच्छा होते की तुमच्यापैकी कोणीतरी ते मला द्यावं. असं कधी कधी होतं. हे घड्याळ आणायला मी विसरते प्रवचनामध्ये, घरात कुठेतरी राहून जाते. प्रवचनात जरा पाहिजे. कशासाठी? वेळेवर संपवायसाठी नाही, पुढी किती वेळ घ्यायचा एवढं करायसाठी. ते लागतं समोर असं. मी विसरले आणलं नाही. श्रोते हो, तुम्हाला कळायला पाहिजे का नाही की घड्याळ पाहिजे? द्यावं ना आपल्या हाताचं काढून थोडा वेळ. एकाला कळत नाही, मला म्हणावं लागतं घड्याळ द्या थोडा वेळ. माझ्याजवळ जे नाही ते दुसऱ्याने मला द्यावं असं मनात येतच. दुसऱ्याने आपल्यासाठी आपलं काम करावं ह्या इच्छेला अपेक्षा म्हणतात. ज्याला अपेक्षा आहे त्याची देव उपेक्षा करतो, ज्याला अपेक्षा नाही त्याची वर्णन समर्थ करतात. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जो रामाचा खरा भक्त झाला त्याची उपेक्षा राम करीत नाही. मग कोणाची उपेक्षा करतात? ज्याला अपेक्षा आहे त्याची. मग आपली उपेक्षा, आपल्याकडचं दुर्लक्ष रामाने करू नये यासाठी कोणी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करून द्यावी असं वाटूच नाही. नाही म्हणजे नाही. मला घड्याळ नसल्यामुळे जर मी फार वेळ बोलत राहिले, ज्याला सहन होत नाही त्यांनी उठून जावं. यांना वेळेचं काही भान नाही असं म्हणू नये. आपण इतका वेळ बसू शकत नाही असं म्हणा जावं. दुसऱ्याकडून अपेक्षा नाही करू. माझी अपेक्षा आहे प्रवचन छान झालं असं तुम्ही म्हणावं. आणि नाही म्हटलं की इथले ठाण्यातले श्रोते वाईट आहे. पुन्हा बोलवा येते का पहा. याला भक्त नाही म्हणत, याला धंदेवाईक म्हणतात. हा धंदा. याला सेवा नाही म्हणत, याला नोकरी म्हणतात. नोकरीत पैसे मिळावे हे वाटतच असतं, त्यासाठी नोकरी आहे. पण सेवा केल्यावर काही मिळावं असं नाही वाटत, तो सेवक आहे. आणि आपण देवाचे नोकर नाही होऊ, आपण देवाचे सेवक व्हावं. आणि सेवापेक्षाही उच्च दर्जा दासाचा आहे. म्हणून आपण देवाचे दासच व्हावं. आणि दास झालं की देव आपली उपेक्षा करीत नाही. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आणखी श्लोक आहे, नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी. वाचा मनाच्या श्लोकात दोन गट आहे. एका ठिकाणी दास आहे म्हणजे सेवाभावीच आहे, दुसऱ्या ठिकाणी भक्ताभिमानी म्हटलं आहे म्हणजे भक्ताची लक्षणे त्याच्या अंगी सर्व बांधली. सूक्ष्म फरक आहे. दास भक्तच असतो,
म्हणजे व्हायचा असतो. सगळे भक्त दासच असतात, सगळे दास भक्त झालेलीच असतील आत्ता याची खात्री देता नाही आहेत. पण दासही आवडतो, भक्तही आवडतो, म्हणून समर्थांनी या श्लोकाच्या अर्थाचे दोन गटच पाडले, दासाभिमानी आणि भक्ताभिमानी. आणि ज्याचा अभिमान धारण करतो त्याचं तो भलं करतो. अभिमान देव भक्ताचा घेतो म्हणजे काय करतो, मम अभिमान घेतो, हा माझा आहे असं देव म्हणतात. हा देवाने भक्ताबद्दल घेतलेला मम अभिमान आहे तो घेतो, हे माझे आहे. हेच लक्षण सद्गुरूच आहे, देवाचं जे आहे ते सद्गुरूचं लक्षण आहे. कल्याणा छाटी उडाली, गळ्यावरून समर्थ बोलताय, अंगावरचं उपरणं उडालं, वारा फार आहे गडावर. जिथे उडालं तिथे कडा आहे, खाली दरीच आहे एकदम. कल्याण उभा, कल्याणा छाटी उडाली, छाटी बरोबर कल्याणाने खाली उडी टाकली आहे बरं. माझ्या गुरूंचं वस्त्र उडालं, ते मी खाली नाही पडू दिलं पाहिजे, मी झेललं पाहिजे ते. म्हणून ते वाऱ्याच्या साह्याने तरंगत तरंगत खाली जाईपर्यंत मी खाली जातो, आणि ते पडणारं वस्त्र हातात घेऊन घेतो. एवढ्या मोठ्या कड्यावरून वस्त्र झेलायला निघालेला कल्याण कसा ते रूपातारपा पडेल, डोक्यावर पडेल, पायावर पडेल, सांगता नाही येतो. सोपं नाही कड्यावरून खाली घसरण. कल्याण खाली येऊन पडण्याच्या आधी समर्थ खाली जाऊन उभे आहेत, आणि त्या वस्त्र जाऊ दे कुठे काय होईल, कल्याणाला झेललंय. देव भक्ताभिमानानी, देवदासाभिमान, देवाचंच कार्य रामदासांनी केलंय, गुरूंनी केलंय. आणि म्हणून सर्वसाधारणपणे देव आणि गुरु यांचा भेद करणं आपण बंद करावं. ते प्रसंगी देवासारखे वागतील, प्रसंगी बोध करताना गुरुसारखे वागतील. आपण कोण सांगणार, काका आता तुम्ही देव व्हा, आपण म्हटलं. देवाची गरज निर्माण झाली तर देव होतील. जसे रामदास स्वामी देवाच्या ताकदीने ताबडतोब खाली गेले, एवढा गड कडा उतरायला खूप वेळ पाहिजे, एवढी गुढी टाकतो म्हटलं तरी अशक्य आहे. मनाशी टाकिले मागे गतीशी तुळना असे, हे हनुमानाचं वर्णन आहे. त्याच हनुमानाचा अवतार रामदास आहे. म्हणून देवाच्या वेगाने, मनाच्या अधिक वेगाने ते गेले, आणि आपल्या दासाला नाही मरू दिलं. हा माझा कल्याण, देवाने भक्ताला माझा आहे म्हणावं, गुरुनी हा भक्त माझा आहे असं म्हणावं, याला देवाने भक्ताचा अभिमान घेतला आहे. माझा म्हणणे म्हणजे अभिमान. देव भक्ताभिमानी, देव दासाभिमानी, असं कोणाविषयी देवाला ममत्व वाटतं माझा म्हणतात, त्याचं वर्णन सांगाय. ज्याला अपेक्षा नाहीत ते बस, देवाने मला या इलेक्शनमध्ये निवडून आणावं अशी अपेक्षा आहे. की पुरी त्याच्या नशिबाने होत पडो, देव त्याच्यासाठी नाही आहे, त्याला अपेक्षा आहे, देव त्याच्यापासून दूर आहे. याप्रमाणे अनपेक्षा शुची, अत्यंत शुद्ध, कोणत्याही दुर्गुणाचा मळच नाही लागलेला, अत्यंत शुद्ध, शुद्धाहून शुद्ध,
शुचित्वे शुची गंगा होये, पाप ताप ही जाये, परितेथ आहे परितेथ मृत्यूचे एक भय आहे। गंगा अत्यंत पवित्र तहान भागवते सगळ्यांचे, अंगाची लाही लाही होत असली तर थंडगार आल्हाद देते, आणि तिच्यात स्नान केल्याबरोबर आपली पापे निघून जातात, पाप जातो, ताप जातो, तहान जाते, अत्यंत पवित्र। पण हरिद्वारामध्ये साखळ्या बांधल्या न्हाळे स्नान करणाऱ्यांसाठी, मरण्याचं भयच आहे गंगेमध्ये। थोडा पाय घसरला की गेला समुद्रापर्यंत। हिमवंतू दोष खाये, हिमालय पर्वत पवित्र आहे, तो आपली पापे खाऊन टाकतो, नाश करतो, आणि हिमालयातही भयच आहे। या सगळ्यांच्या ठिकाणी भय आहे। मग आता शुची होण्यासाठी गंगा स्नान नाही का करू असं नाही सांगणं चाललं। ज्यांना आपण शुची म्हणून पवित्र म्हणून मानतो त्यांच्याही ठिकाणी थोडा दोष आहे हे लक्षात ठेवा, पण पवित्रही आहे आणि कोणताही दोष नाही असा कोण आहे त्याचं वर्णन खोलिये पारू नेणी जे। पाणी किती खोल आहे सांगता नाही येत, 2 फूट 4 फूट, 1 पुरुष 2 पुरुष किती खोल आहे नाही मोजमाप करता येत। खोलिये पारू नेणी जे असा पवित्र आणि अत्यंत खोल आहे असा कोण आहे? ज्ञानेश्वर माऊली म्हणते असा भक्त आहे, खोलिये पारू नेणी जे, तरी भक्ती न बुडीजे। संतापाशी कोणी गेला ते पवित्रच आहे, खूप खोल ते पवित्र जल पवित्रता आहे। पण संतात कोणी गेला आहे, संताकडे गेला आहे तो बुडाला आहे असं होत नाही। हिमालयावरून घसरून पडून मरू शकतो, गंगेत बुडून मरू शकतो, समुद्राचं तर फारच भय आहे, एवढे सगळे पवित्र आहेत, यांच्याबरोबर पवित्रतेत यादी संत भक्ताची गेली आहे। तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची मोक्ष लागीजे आयताची, आणि ताबडतोब मोक्ष संत संघात बसल्यावर मिळतो, हे संतांच्या पवित्रपणाचा फार महिमा आहे। एक गोष्ट ऐकूच आपण, पंढरपूरच्या विठोबाचा भक्त पुंडलिक, पुंडलिकासाठी विठोबा तिथे आले, तो पुंडलिक त्याच्या तारुण्यामध्ये पंढरीतच राहणारा होता, भयंकर व्यसनी होता, माणसाला लांछन दूषण लावणारी जेवढ्या प्रकारची व्यसनी आहे ती सगळी व्यसने पुंडलिकाला होती। त्याचा एवढा अतिरेक झाला, तो वारांगणाकडे रोज जायचा, धाक आईबापाचा वाटायचा, मद्यपान करायचा, आणखी काय काय नाही करायचा, आईबापाच्या धाकाने भीती वाटायची, त्यांना आवडायचं नाही हा संतापायचा। यांनी आईबापाला घरातून हाकलून दिलं। एकच पोरग त्यांचं, पोराने हाकलून दे धक्के मारून घरातून काढलं। ते दोघं आईबाप काशीत जाऊन राहिले। आता पुंडली एकटाच झाला म्हणून एका वारांगणीला आता आपल्या घरीच राहायला आणलं, चालली मजा मस्त। काही दिवस असे झाले आणि एक दिवस त्या वारांगणीला असं वाटलं आपण काशी यात्रेला जावं, आपल्याला काही खर्च नाही, हा वेडा पुंडरी खर्च करील आपला, नेईल आपल्याला काशीला।
तिचे सगळे हट्ट हा पुरवतोय आणि ती म्हणते मला काशीला जायचं आहे. आई बापानं नेलं नाही कधी काशीला, आणि तो म्हणतो हो ना तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या करायसाठी तर मी आहे, जाऊ काशीला. तिला घेऊन कुंडली काशीला निघाला. पायी पायी जायचं, काय 2-4 महिने लागणार, चालले हळूहळू चालायचं, कुठेतरी मुक्काम करायचा, कुठेतरी झोपायचं, करीत करीत मजल दर मजल चालले दोघं जण. रात्रीच्या वेळेला एवढं चालणं बरं नाही म्हणून कुठेतरी थांबायचं. झाडी दाटच होती पण हिंस्र पशु नव्हते अशी माहिती होती, आणि म्हणून 4-2 झाडाच्या आडोशामध्ये थांबले दोघं जण. मध्यरात्र झाली आणि ती बाई म्हणते मला तहान लागली. आता रात्र आहे ना, थोडा वेळ दम धर, सकाळी पाणी घेऊ पण कुठून तरी मिळेल. मग मला काशीला आणलं कशाला? तुम्ही जर मला पाणी देऊ शकत नाही, मारायला आणलं का मला? पाणी द्या नाही तर तुमचा जीव मी घेते, आणतो तुझ्यासाठी पाणी आणतो. कुंडली पाणी शोधायला निघाला रात मध्यरात्री. अंधारात काही कळे ना कुठे घर आहे का, कुठे तळ आहे का, काही कळे ना. चाललाय एवढ्या अरण्यात कोण राहत आहे, कोणाच्या घरी पाणी मिळेल? भटकत. तिला सांगितलं तू इथेच थांब, मी पाणी घेऊन येतो. बराच हिंडला. हिंडल्यावर एका ठिकाणी एक दीप जळताना दिसला. अरे दिवा आहे म्हणजे माणूस आहे. दिव्याचा उजेड लक्षात घेऊन वेध घेऊन कुंडली त्या झोपडीपाशी आले. ह्या वेळपर्यंत पहाटेचे 3 वाजलेले असतील. आपण एकाएकी कसं त्या झोपडीत शिरावं? थोडासा अंदाज घ्यावा मग आतमध्ये जावं. थोडासा झोपडीच्या अंगणाच्या बाहेर उभा राहिला. तेवढ्यात एक कोणीतरी बाई आली. रंग काळा कभिन्न त्या ज्योतीच्या प्रकाशात थोडासा अंदाज करता आला. ती बाई फारच कुरूप दिसत होती. काळी काळी होती, कपडेही बरे नव्हते, घाई घाई आली. आल्यावर तिने पहिल्यांदा त्या झोपडी भोवतालचं अंगण झाडलं. हा पाहतोच आहे काय चाललंय कोण आहे. अंगण झाडलं, झोपडीत शिरली ती बाई. 2-4-5 मिनिटात झोपडीतून बाहेर आली. तर स्वच्छ उजळ गोऱ्या रंगाची, उत्तम कपडे, स्नान करून टवटवीत झाल्यासारखी, एकदम उजळ, भराभर बाहेर आली आणि जायला निघाली. अंगणाच्या बाहेर येऊन थांबली तेवढ्यात आणखीन एक बाई आली. तीही अशीच कुरूप, काळी कभिन्न. आल्या आल्या तिने झाडलेल्या अंगणावर सडा टाकला. तेवढं करून झोपडीत गेली. जी बाहेर आली पुन्हा सुंदर पवित्र होऊन बाहेर आली. तर बाहेर जाऊन थोडीशी थांबली त्या पहिल्या बाईजवळ. एवढं पाहतोच आहे आश्चर्यचकित होऊन तिसरी बाई आली. तशीच वेडी बिंदरी कुरूप. तिने येऊन अंगणातल्या झाडांना पाणी घातलं. सडा टाकलेल्या अंगणामध्ये रांगोळी काढली, आत गेली, स्वच्छ होऊन बाहेर आली. त्या आता तिघी एकत्र गोळा झाल्या. पुंडलिकाने विचार केला, पाणी मागायला झोपडीत जाण्याच्या आधी या कोण बाया आहेत? माझ्याकडे जशा बाया येतात तशा या झोपडीतल्या माणसाकडे येतात का?
पण एवढ्या कुरूप कशा येतात आणि एवढ्या उजळ होऊन कशा जातात? कोण आहे, काय जादू आहे? माफ करा आयांनो, माफ करा. मी विचारतो तुम्ही कोण आहात? येताना काळ्या, जाताना गोऱ्या पान सुंदर, आणि आल्याबरोबर इतक्या कामं काय करता तुम्ही? पहिली आली होती ती म्हणते, माझं नाव भागीरथी गंगा. दुसरी म्हणते, मी भगवान गोपाळकृष्णाची यमुना आहे, जी मथुरेत आहे, वृंदावनात आहे, ती यमुना मी आहे. आणि तिसरी म्हणते, या दोघींच्या सोबत प्रयागराजाला जी येऊन मिळते ती मी सरस्वती आहे. तुमचं काय काम असतं? दिवसभर आमच्यामध्ये खूप पापी लोक येऊन स्नान करतात, त्यांची पापे आम्ही धुतो, ती सगळी पापे आमच्या अंगावर पडतात. आणि दिवसभरात आम्ही अशा काळ्या विंद्र्या कुरूप होतो. आणि अशाच जर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही राहिलो तर दुसऱ्या येणाऱ्यांची पापे आम्ही कशी धुवू सांगावं? कपडा मळालेला धुवायचा असेल तर पाणी स्वच्छ पाहिजे ना. पाप्यांना धुवायसाठी आम्हाला स्वच्छ असावं लागतं. ते स्वच्छ होण्यासाठी आम्ही इथे येतो. एक महात्मा राहतोय झोपडीत, त्याची आम्ही झाडझूड करून सेवा करतो, त्याचं दर्शन घेऊन त्याच्या पायाला स्पर्श करून डोकं पायावर ठेवतो, त्याच्या एवढ्या स्पर्शाने आम्ही शुद्ध होतो. आता शुद्ध होऊन अगदी पहाट होण्याच्या आधी 4 वाजेपर्यंत आम्ही आमच्या जागेवर जाणार आणि दिवसभर सगळ्यांची पापे धूत राहणार. याच्या डोक्यात प्रकाश पडला, डोळे उघडले. कोण राहतं ह्या झोपडीत? ही खरी गोष्ट आहे सांगते ती. कुक्कुट नावाचे मुनी तिथे राहतात. त्यांचं हे सामर्थ्य आहे, तीर्थांना शुद्ध करण्याचा सामर्थ्य त्या मुनीमध्ये आहे. आता शिरले पुंडलिक तिथे नमस्कार केला, कोण तू? मी पुंडलिक. कुठे असतो पंढरीत? काय करतो? सांगण्यासारखं नाही मी काय करतो. इथे कशाला आला? त्या माझ्या प्रिय, ज्याला मी मानतो, अशा त्या बाईला तहान लागली तर पाणी मागायला आलो. मग तू पाणी पाहिजे म्हणून आला का? नाही, आता दुसऱ्या कामासाठी आलो. काय? त्या तिघी इथे येऊन पवित्र होऊन इथून जातात, एवढं आपलं पावित्र्य आहे. पाणी सगळ्यांना स्वच्छ करतं, धुतं, पण गढूळ पाण्याला तुरटी धुते का नाही सांगा? तुरटीने ते स्वच्छ होतं ना. म्हणजे स्वच्छ करण्याचं सामर्थ्य पाण्यापेक्षा तुरटीत आहे. जे दुसऱ्याला पवित्र करतं त्याला तुरटी पवित्र करते, त्या तुरटीचं पावित्र्य किती असावं? तसा त्या गंगा यमुना दूषित झालेल्या, त्यांना आपण पवित्र करून देत आहात. यासाठी आपण काय साधन केलं? कशामुळे आपण इतके पवित्र झालात? आपला हा सगळा महिमा कशामुळे आहे? काय सांगू पुंडलिका? माझ्या आयुष्यात मी फक्त आईवडिलांची सेवा केली आणि मी असा पवित्र झालो. डोळेच उघडले पुंडलिकाचे आणि आईबापाला गजांड्या मारून बाहेर घालवलेला हा पुंडलिक नको त्या व्यसनात गर्क झाला आहे. कोणता देव मला क्षमा करू शकेल? आणि म्हणून मला या मुनी इतका जर महिमा मिळवायचा असेल
त्यांनी केलेलं साधन मला करायला पाहिजे. एकटा निघाला काशीत जायला, आता आईबाप काशीत गेल्याचं कळलं होतं. पण जिच्यामुळे ह्या कुक्कुट मुनीची मला भेट झाली, त्या वारांगणेला जिथे बसवलं होतं तिथे आला, तिला नमस्कार केला, माझे डोळे उघडणारी तू माझी गुरु आहे, तुझा माझा संबंध इथे संपला, तुला फुटेल तो मार्ग आणि माझा काशीत जाणे हा एकच मार्ग. आईबापाला शोधलं, त्यांना सोबत पुंडलिकांनी आणलं आणि पंढरपुरात तो आईवडिलांची सेवा करीत राहिला. त्या सेवेने तो इतका पवित्र झाला, इतका महिमा वाढला, असा तो आईबापांचा भक्त झाला. म्हणून प्रत्यक्ष विठोबा त्याच्याकडे आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, आरती आहे तशी. त्या पुंडलिकाचं हे चरित्र आहे. यातून मला दोन तीन गोष्टी सांगायच्या. भक्त गंगेला सुद्धा शुद्ध करणारे आहेत, आणि म्हणून नाही आपल्याला काशीला जाता आलं, नाही अयोध्येत शरयूत स्नान करता आलं, नाही यमुना डोळ्यांनी पाहिली, नाही प्रयागराजाला गेलं एखाद्या संताच्या सहवासात बसा. ती गंगा जे करते ते भक्त आपल्यासाठी करतात. म्हणून भक्तांची पवित्रता ही तीर्थांना पवित्र करणारी आहे असं आपण लक्षात घ्यायचं. संतांचे नि अंग गे पापाते जिणणे गंगे, गंगा स्वतःचं पाप सगळं धुवून टाकते संतांच्या संगाने. आम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवतो शुद्ध. काकांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करताना हे चरित्र आठवत चला. आपल्यात पुष्कळ दोष आहेत, खूप पाप करतो, रोज थोडं थोडं पाप चालतं, मग रोज धुवून टाकावं, मग रोज काशीला जायचं का? मग नकोच परमार्थ रोज काशीला जावं लागलं तर. मग रोज आता मुरगुडला जायचं का? मग तेही नको. काय फार भाग्यवंतांनी विचारवंतांनी आपणाला काकांच्या श्री पादुका दिल्या आहेत, आहेत जवळ पुष्कळांकडे. त्याला रोज स्पर्श करा आपल्या कपाळाचा, सकाळी करा, रात्री कृतम पापम नश्यति, संध्याकाळी नमस्कार करा, दिवस कृत पापम नश्यति. आणि म्हणून गंगा स्नान झाल्याने जी पवित्रता आहे ती संत दर्शन आहे, संतांच्या स्पर्शाने आहे. असं काही चरित्र आठवावेत हो, असे काही महिमा वाढवणाऱ्या गोष्टी आपण आत्मसात कराव्यात. म्हणजे गुरु संत देव यांच्याविषयीच्या आपल्या भावना फार उदात्त होतील. नाही काका वर्षभर भेटले तरी आता त्रास नाही, आपलं काही कमी राहणार नाही. आपल्या विपरीत विकृत सदोष भावना आपल्याला गुरुपासून दूर ठेवतात, तीर्थापासून दूर ठेवतात. क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल अभंग नुसता ऐकायसाठी नाही आहे. यांच्या इतकं पवित्र हेच आहे असं लक्षात घ्यायचं आहे. ओव्या फार चांगल्या आहेत, सगळ्या सोप्या आहेत. लक्षणे सांगणं चाललं आहे. असा जो कोणी भक्त तो मला अत्यंत प्रिय आहे. किती प्रिय आहे मला भक्त, किती प्रिय आहे. भगवान सांगतात तो वल्लभा मी कांत आयुषा पडिये. वल्लभा शब्दाचा अर्थ विवाहित न होताना
विवाह न करताना एखाद्या पुरुषाला एखादी दुसरी स्त्री जर प्रिय होत असेल तर त्या विवाहाशिवाय असलेल्या त्या प्रिय स्त्रीला त्या पुरुषाची वल्लभा म्हणतात. आणि विवाह होऊन जी स्त्री घरात आली आहे तिच्यापेक्षा ती वल्लभा अधिक प्रिय असते. आणि जी वल्लभा आहे तिला प्रिय असणारा हा पुरुष त्याला वल्लभ म्हणतात. हे खरे अर्थ आहेत शब्दांचे. पण सर्वसाधारणपणे असं समाजात फार घडत नाही. पुरुषाला त्याची पत्नी प्रिय असते म्हणून त्या पत्नीला वल्लभा म्हणायची रीत झाली. पत्नीला तो पतिप्रिय असतो म्हणून त्याला वल्लभ म्हणण्याची रीत तयार झाली. पण खरे अर्थ तेच आहेत. पत्नीपेक्षा वल्लभा अधिक प्रिय. माफ करा मला, मी कोणाला नावं नाही ठेवत आहे. मी शब्द निर्माण झाले त्याचे अर्थ सांगते. फक्त शास्त्रच सांगते मी. भगवान सांगतायत भक्त मला किती प्रिय आहे. मी भक्ताशी लग्न नाही केलं कधी, पण तो भक्त माझी वल्लभा आहे. विवाह न करता तो मला प्रिय आहे. तो माझा भक्त माझी वल्लभा आहे. कोणताही प्रापंचिक व्यवहार नसताना तसं वर्तन मी करतोय तो माझी वल्लभा आहे. मग मी वल्लभ आहे का? वल्लभापेक्षा मी वेगळा आहे थोडा. त्या वल्लभेची त्या भक्ताची मी इच्छा करतो, कामना करतो. म्हणून मी कांत आहे. तो वल्लभा मी कांत इतकी आमची आवड आहे. नवरा बायकोंच्या प्रीतीला दुसरी तोड नाही, कशाशी तुलना होत नाही. तोच दृष्टांत ज्ञानेश्वर माऊली लिहित आहेत देवभक्ताबद्दल. मग सांगावर आपण भक्त व्हावं का नाही? आपण भक्त व्हावं का नाही? आणि जगात कोण्या माणसाला प्रिय असण्यापेक्षा भगवंताला प्रिय असणे लाखो पटीने सरस आहे. मग प्रत्येक तो पुरुष असो वा स्त्री असतो, भक्ताला लिंग नाही. तो दृष्टांत आहे. म्हणून आपण भक्ताला, देवाला आपण भक्त म्हणून किती प्रिय व्हावं. जशी वल्लभा त्या कांताला प्रिय असते तितकं व्हावं. तो वल्लभा मी कांत ऐसा पडिये, याच्या पलीकडे भक्त मला किती प्रिय आहे हे सांगण्याला दुसरं वर्णन नाही. इतकं आपण देवाच्या विषयी भक्त व्हावं. आणि भक्त व्हावं म्हणजे त्याला रोज बासुंदीचा नैवेद्य दाखवावा. ते दाखवावं आपल्या भक्तीचं ते थोडंसं प्रकटीकरण आहे. पण ही सांगितलेली लक्षणे अंगी बाणवावी, यानेच आपण देवाला प्रिय होणार आहे. अशी सगळी लक्षणे. आणखीन काही काही लक्षणे. शत्रुमित्राबद्दल सम आहे. शीत उष्ण याच्यात फरक नाही करीत. आता सगळे लोक मी ठाण्यात पाहते, काय गरमी काय गरमी, एसी काय लावून घेतले, पंखे काय लावून घेतले, वारे काय घेत आहे, आईस्क्रीम खात आहेत, काय गरमी काय गरमी. आणखी 2-4 दिवस काय पाऊस हो, बाहेर निघण्याची सोय नाही, काय पाऊस, कंटाळलो. देवाने आम्हाला मारायचं ठरवलं का? एवढा पाऊस उघडत नाही. आणखी 2 महिने जाऊ द्या, एवढी थंडी याच्या आधी नव्हती आम्ही पाहिली. काय म्हणून तक्रारी? वर्षानुवर्ष हे ऋतू येणार आहे, वर्षानुवर्ष हेच आहे. आणि प्रत्येक वर्षी त्याचं तेच वर्णन. अरे त्याच्यापेक्षा वासुदेवाचं वर्णन करा, पांडुरंगाचं वर्णन करा, आपल्या सद्गुरूचे स्तोत्र म्हणा.
दरवर्षी काय थंडी पडली काय थंडी पडली, एवढं ऊन नव्हतं की नाही हो मागच्या वर्षी, काय या वर्षी उन्हाळा. हे म्हणत मरायचा का रामकृष्ण हरी म्हणत मरायचा ठरवून घ्यावं एकदा. नाही शीतोष्ण सुख दुःखेशु समाह आला त्याचा काळ आहे उन्हाळा, तो उन्हाळा आपल्याला मारायसाठी नाही आला, आपल्याला जीवन म्हणजे पाणी देण्यासाठी तो तापला आहे. काय पाऊस पाण्याला जीवन म्हणतात, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी. काय थंडी काय थंडी, पिकं पिकत नाही थंडीशिवाय, मरता का अन्न नाही मिळालं तर. काय नावं ठेवायची, काय तक्रारी करायच्या, किती वेळ तेच बोलायचं. हाच अभ्यास केला आहे आपण हा भक्त होण्याचा, भक्त होण्याचा. वारंवार रामकृष्ण हरी, पुन्हा रामकृष्ण हरी आणि पुन्हा रामकृष्ण हरी. आता मी काय म्हणू, रामकृष्ण हरी असं तोंडाने काका सांगत नाहीत, पण ते काही झालं की रामकृष्ण हरी म्हणतात हे ऐकलं का आपण, पुन्हा पुन्हा तेच म्हणतात. काकांना दुसरा काही अभ्यासच नाही का, येता जाता रामकृष्ण हरी. तू रामकृष्ण हरी म्हण असं कधीच सांगत नाही, पण सर्वमुखी मंगल बोलवावे याचा उपदेश स्वतः रामकृष्ण हरी म्हणून सारखा करता. तुम्ही काकाला या दृष्टीने पहा हो, कशासाठी काका चांगले, बाकीच्यात काय कमी आहे, बाकीच्यांमध्ये रामकृष्ण हरी नाही आहे कमी आहे, तक्रार नाही कशाची. शीतोष्ण सुख दुःखेशु समाह, संग विवर्जिता, कोणाच्या संगतीची आशा नाही, कोणाला धक्के मारून हकळून नाही देत, पण त्या संघाशी आसक्ती धरीत नाही. आला ये चालला जा, आणि वारा एका ठिकाणी कधी थांबत नाही. या खिडकीतून आला रे आला, मग बैस आता ती खुर्ची रिकामी आहे बैस. कुठे वायूचे एके ठाई बिढार जैसे नाही, असं भक्त कोणतंच घर धरून बसत नाही. जे घर धरून बसतात त्यांना एक दिवस घर घर लागते. नाही वायूचे एके ठाई बिढार जेवी नाही, वायू कुठे सांगत. हे पाश घर आहे, छान वाटतंय बसू आपण इथे, एक क्षण थांबत नाही. वायूने एकठाई न राहणे हे वायूचं लक्षण, स्वरूप लक्षण आहे. त्याने वाहतच राहू, भीषास्माद वातः पवते, वायूला माझी आज्ञा आहे वाहत राहा. सूर्योदित भीषास्माद वायुः पयते भीषोदिति सूर्यः, सूर्याला माझी ताकीद आहे, आज्ञा नव्हे ताकीद आहे. तू रोज या वेळेला उगवण याय उगवायचं, या वेळी मावळायचं, माझ्या भीतीने तो उगवतो. माझ्या भीतीने वायू एका जागी थांबत नाही, त्याला कायम आज्ञा आहे माझी, धावत राहा. याप्रमाणे भक्त कुठेही एका जागी चुकटून राहत नाही. माझं घर म्हणत नाही, तुझं घर समजत नाही. या देहाच्या विश्रांतीला कुठेही, आणि ज्या घरात आपण राहतो ते आपलंही आहे असंही म्हणू नका. दासबोधवाचा ते उंदराचं घर आहे त्यात आपण राहतो, ते पालीचं घर आहे त्या घरात आपण राहतो. आपल्या घरात पालन उंदीर येत नाही, आपण त्यांच्या घरात गेलो.
आपलं घरच नाही आहे असं छानदास बोध शिकावा, असा एकदा काकांचा अभ्यास करावा. त्यांनी आपला नक्कीच केला आहे, आपणच अजून त्यांचा केला नाही. म्हणून जागोजागी वैटवण, जागोजागी वैटवण. याप्रमाणे ही लक्षणे भक्ताची. मग आता कमीत कमी एवढं लक्षण सोपं आहे ना, काय थंडी आहे, काय पाऊस कोसळतं, काय गरमी झाली, एवढं म्हणणं तर बंद करता येईल ना. हे सोपं आहे ना, म्हणणंही बंद करा आणि थोडं बळ वाढव, तेवढं सहन करा. केव्हाची लाईट गेली, महाराष्ट्र राज्यच वाईट फार आहे, फारच दिवे जातात. अरे जाऊ दे, जो गेला तो येईल, जो आला तो जाईल. या कशाही परिस्थितीच्या बदलाकरता तक्रार बंद करावी, एवढं केलं तरी आपण याच जन्मी भक्त हो. एकच लक्षण पुरे एवढं, शीतोष्ण सुख दुःखी, सुख होईल दुःख होईल, आपल्या कपाळावर जेव्हा जे छापलं आहे ते त्या त्यावेळी होईल. सहन करायचं फक्त बळ, देवाला प्रार्थना करा, ताप जाऊ दे नाही प्रार्थना करा, हे सहन करण्याचं बळ दे देवा. मागायचंच असेल तर बळ मागा, बाकी काही मागायचं नाही. एवढी लक्षणे केली, यो बद भक्त स मे प्रिय. सारखं देव चार पाच श्लोकात गातोय, तो भक्त मला प्रिय, असा भक्त मला प्रिय आहे, असा भक्त मला प्रिय आहे. मग देवाला प्रिय व्हायचं असेल आपण, तर आपण या लक्षणाने युक्त व्हावा. काही घर व्हावं म्हणूच नका. तुम्ही म्हणाल व्यासपीठावरून सांगणं सोपं आहे, नाही म्हणायचं. वन रूम किचन, नुसतंच किचन आहे वन रूम. 1 BHK, 2 BHK, कधी 3 BHK होईल, कधी ठाण्यात मिळेल घर. सारखं आयुष्यभर घरघर चालू आहे आपली. मला फक्त मरताना घरघर होते माहीत आहे, पण आपण आयुष्यभर घरघरच करीत असतो. आम्ही केलंय बुक तिथे, 2 वर्ष लागेल म्हणतात. या घरघरीची किंमत परवडणार नाही, ती किंमत ऐकली म्हणजे घरघर वाढते. नाही, अन्न मान धन हे तर प्रारब्धाधीन. घर कोणाला मिळू नये आपल्याला ते नसावं असं नाही व्यासपीठावरून सांगायचं. त्याच्यासाठी एवढं खिन्न आणि दुःखी होऊन पडायचं नाही. येईल तेव्हा स्वागत, बोलवा लोकांना घर दाखवायला. आसक्तीच नको, इच्छाच नको, असं नसताना जे होईल ते होईल. मी प्रवचन केल्यावर काही लोक मला साडी देतात, याच्यापेक्षा चांगली साडी यांना दिसली नाही का, हे काय दिलं पोतेर. म्हणजे माझी आधीच अपेक्षा आहे तुम्ही एक खूप भारी साडी द्यावी, काशीची पैठणी द्यावी, काशीचा शालू द्यावा, पैठणची पैठणी द्यावी. कशी पैठणी द्यावी, तिरुपती बालाजीवरून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला येते, 50,000-50,000 असते. त्या पैठणीची मिरवणूक करतात कोल्हापुरात, नवरात्रात ती येते, 2-3 दिवस झाले की पोहोचते पैठणी. तिची रथातून मिरवणूक काढतात लोकांना दिसावी म्हणून, जाहीर करतात या दिवशी नेसवणार आहे म्हणून. त्या दिवशी अतोनात गर्दी वाढते. महालक्ष्मीची बालाजीने पाठवलेली पैठणी पाहिला,
आणि त्या पैठणीचा लिलाव हर्रास होतो नवरात्र संपल्यानंतर. असे महालक्ष्मीचे भक्त प्रसाद म्हणून ही पैठणी आपल्याला मिळावी काही कोटीपर्यंत बोलली जाते. मग मला अशी नको का पैठणी? हे काय दिलं? हे भक्ताचं लक्षण नाही, मला ते सांगण्यासाठी मी हे बोलते. मला नाही भक्त होता यायचं, घर नाही, वस्तू नाही, गरजेप्रमाणे माझ्या प्रारब्धाने मिळतील आणि तेवढं मी खूप छान मिळून वापरणार, भोगणार, त्यात गुंतणार नाही. असं मी करीन तर यो मद्भक्त हा स मे प्रिय, तो भक्त म्हणजे मी त्याला प्रिय होईल. मी अजून एकही लक्षण अंगी बाणवलं नाही, पण आपणाला प्रेमाची सूचना करते, आपण एखादं तरी लक्षण अंगी बाणवून घ्या. आणि मी नाही भक्त झाले तर तुम्ही लवकर होऊन जा, तुम्ही त्याला प्रिय व्हाल. माझ्यासाठी फक्त एकच काम करा, तेवढं सांगून थांबते. तुम्ही त्याला प्रिय व्हाल भक्ती मी सांगितली, तुम्ही केली, तुम्ही त्याला प्रिय झाले तर ते सुख एकटे नका भोगू. तुम्ही त्याला सांगा तिने आम्हाला सांगितलं होतं भक्त हो म्हणून, देवा तू तिलाही पण पाव एवढी तेव्हा माझी आठवण करा एवढी विनंती करते. आणि भक्तांच्या लक्षणाचं प्रतिपादन या ठिकाणी थांबवते. आपण चांगले भाग्यवंत श्रोते हा जिज्ञासू आहात म्हणून प्रसन्नपणे मी 3 दिवसपर्यंत आपल्या सहवासात आले आहे. मला आनंद झाला. भक्त लक्षणे सांगताना जास्तच आनंद झाला. एवढ्यामुळे देव काय कृपा करील माझ्यावरती, करो न करो देवाला कृपा कर हे तरी मी कोण सांगणार. याप्रमाणे आपल्या सहवासात खूप आनंद झाला एवढंच फक्त बोलते, त्याला वंदन करते आणि वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ.